नमस्कार किसान टेक्निक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपली सर्वांची पुन्हा एकदा स्वागत आपल्या शेतामध्ये पिकांवर स्प्रे करताय थांबा हा व्हिडिओ अगोदर पूर्ण बघा कुठेही स्किप न करता या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत औषधांचे कॉम्बिनेशन कशा पद्धतीने केले पाहिजे कोणत्या क्रमाने औषधे एकमेकांमध्ये मिक्स केली पाहिजे कोणती अशी औषधे आहे ती एकमेकाबरोबर मिक्स करू नये व कोणती अशी बुरशीनाशक कीटकनाशके आहे ती फक्त एकत्र न फवारता प्लेन फवारावी व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती अजूनही तुम्ही जर किसान टेक्निक्स या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा आणि हाच व्हिडिओ मित्रांनो तुम्ही जर फेसबुक चॅनलवर किंवा फेसबुकच्या पेजवर बघत असाल तर पेजला फॉलो करायला विसरू नका अशाच प्रकारच्या टेक्निकल माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअरसुद्धा करा मित्रांनो आपण पिकावर जो काही मायक्रोन्यूट्रनचा स्प्रे घेतो आहे मायक्रोन्यूट्रनचा स्प्रे शक्यतो प्लेन मारा याचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्यामध्ये ऑलरेडी सात घटक असतात ते म्हणजे फेरस मॅग्नेशियम झिंक कॉपर बोरान मोबाईलत वगैरे इत्यादी प्रकारचे घटक असतात तर याबरोबर आपण इतर औषधे मिक्स केली तर औषध फुटण्याची शक्यता जास्त असते किंवा रिझल्ट आपल्याला मिळत नाही दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे कॉपरयुक्त जे औषधे असतात ते शक्यतो प्लेन मारा एकत्र कोणत्याही औषधामध्ये मिक्स करू नका सेपरेट फवारा त्यामध्ये ब्ल्यू कॉपर ब्लायटॉक्स कोनिका वगैरे या प्रकारची औषधे मिळतात ही शक्यतो प्लेन मारा रिझल्ट चांगला येतो शेतकरी मित्रांनो औषधे मिक्स करताना सर्वात पहिल्यांदा जी काही पावडर आपल्याला मिळते पावडर फॉर्ममधली औषधे अगोदर पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या त्यानंतर लिक्विड फॉर्ममध्ये औषधे जी असतील कीटकनाशके बुरशीनाशके की कोणतीही असो ती दुसऱ्या एखाद्या पात्रामध्ये साईडला मिक्स करा व त्यानंतर जी पावडर फॉर्ममध्ये जे औषध मिक्स केलेलं आहे त्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या स्टिकर मिक्स करताना शक्यतो मित्रांनो आपण जर कमी द्रावणामध्ये औषध मिक्स करत असेल तर स्टिकर शक्यतो आपण पंप किंवा ज्यावेळेस आपल्याला फवारायचे आहे त्यावेळेस स्टिकर स्टिकरचा वापर करा किंवा आपण जर हात पंपाने स्प्रे करत असाल तर पंप भरल्यानंतर प्रतिपंपाला मिलीच्या मापाने स्टिकर मोजून टाका जर आपण कमी द्रावणामध्ये स्टिकर टाकले औषधे मिक्स करून तर बरेचशा वेळेस औषध जे आहे ते फाटण्याची शक्यता असते एकाच वेळेस मित्रांनो तीन औषधांपेक्षा जास्त औषधे एकमेकांमध्ये मिक्स करू नका जर आपण एकाच वेळेस तीन औषधे मिक्स करत असाल तर अगोदर प्रत्येक औषध थोडे थोडे काढून एका साईडला एखाद्या पात्रामध्ये अगोदर मिक्स करून बघा त्यानंतर खात्री करा व त्यानंतरच मिक्स करा आपल्या पिकावर स्प्रे मारताना शक्यतो प्रोटेक्शन किटचा वापर करत जा तोंडाला मास्क हातामध्ये मोजे डोळ्याला चष्मा तसेच शरीरावर प्रोटेक्शन असलेला शर्ट पॅन्ट मित्रांनो हे केमिकल असतात याचा आपल्या शरीराला स्पर्श झाल्यानंतर हे रिॲक्शन करतात किंवा काही साईड इफेक्ट होऊ शकतात त्यामुळे शक्यतो स्प्रे करताना स्प्रे नाका तोंडात किंवा जाणार नाही याची काळजी घ्या धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि पेजवर असाल तर पेजला फॉलो करा धन्यवाद चला भेटूया व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार